एक सूचना है, जरा इकडे लक्ष द्या, जरा जरा मुलांनो जरा शांत बसा, सूचना आहे, जरा शांत बसा. आपली शाळेची सहल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जाणार आहे. अर्थ विज्ञानाचे शिक्षक कुठे आहेत त्याला विचार करा. चाकाखाली ठेवायला लिंबू मी आणलं का नाही? अडचण झाली आहे. आता कसली अडचण? अहो, आपली गाडी 7-8 वाजता येणार आहे. अरे चा, मग 4-5 तास काय करायचं? बुद्ध काय आहे? पुणे एका जाती धर्माचा आहे, बुद्ध जसा सर्वांनाच आहे. जाऊ दे, ऐकत नाही. आपण देव भगवान बुद्धांनी आपल्याला जो धम्म सांगितला तो पाली भाषेमध्ये सांगितला आहे. तेव्हा लिहिण्याची जी लिपी होती ती धम्मलिपी होती. धम्मलिपी आपल्याला कमी कालावधीमध्ये शिकता येऊ शकते. इथे तर नारळ, हळद, कुंकू, धूप असं कुठला साहित्य नाहीये. इथे तुम्ही म्हणताय त्यापैकी कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही, कारण बुद्ध हा मोक्षदाता नाही तर मार्गदाता आहे. बुद्धाचा मानवतावाद कोणता? ब्रह्मा, विष्णू, महेश व बुद्ध यामध्ये काय फरक आहे? बुद्धाच्या मार्गाने आपण गेलो तर आणि तरच आपलं जगणं सुंदर होऊ शकतं. चला तर मग बुद्धांना लोकांमध्ये घेऊन जाऊया. Shalom, good job.